मुंगी उड़ाली आकाशी, अभिनव कादंबरी वाचन मुंगी उड़ाली आकाशी। इंद्रायणीच्या तीरावरची पंचक्रोशी नाना प्रकारच्या वृक्षवल्लरींनी समृद्ध होती। पंचक्रोशी पुरातन आहे, फार फार पुरातन आहे। हिचं पुरातनत्व फक्त चतुरानानालाच माहित आहे। या ठिकाणीच वेद काळामध्ये 1 कोटी यज्ञ झाले होते। या ठिकाणीच ऋषी मुनींनी युगानयुगे तपे केली होती। या ठिकाणीच त्रिवेणी गुप्त आहे आणि इथंच देव पक्ष्यांचं रूप घेऊन फांद्या फांद्यांवर पूजन करीत असतात। या पुरातन भूमीवर आता पहाट होत होती। उजेड आणि अंधार यांच्या मधली अवस्था होती। आकाश उजळू लागलं होतं। चांदण्या फिकट मंद दिसत होत्या। लांब वरचं इंद्रायणीचं पाणी निळ सावळं दिसत होतं। तामनाथ पूजेला घेतलेल्या देवांसारखं दिसणारं आळंदी गाव दिवसाचा आकार घेऊ लागलं होतं, हलू बोलू लागलं होतं। इंद्रायणीच्या पाण्यात कोणी पवित्र माणूस पहाट स्नान करीत होता आणि तोंडाने धीर गंभीर आवाजामध्ये विष्णू स्तोत्र म्हणत होता। काठावरच्या पिंपळाला 2-3 प्रौढ सुवासिनी प्रदक्षिणा घालत होत्या। त्यातली एक सुवासिनी दिसायला फार रूपवान होती। तिच्या रूपानं सावळी पहाट उजळल्यासारखी झाली होती। तिने झुळझुळीत 9 वारी लुगडं नेसलं होतं। अंगात जरीकाठाची धुतकी चोळी होती। कपाळावर कुंकुम तिलक होता। गळ्यात मंगळसूत्र होतं। हातात साधीच काकणं होती आणि डोक्यावर केसांचा खोपा घातला होता। बाई रूपवान होती पण तिच्या चेहऱ्यावर एक मलून उदास छटेचा तवंग होता। उरात दुःखाचं गाव असावं तशी तिची मुद्रा दिसत होती। तिची शेवटची प्रदक्षिणा चालू असतानाच नदी तीरावरून एक वृद्ध संन्याशी आपले ओली पावलं संथपणे टाकत येत होता। तो समोरून येत होता आणि तसाच तो पुढे निघून जाणार होता। त्याचे कान कालवृक्षाची सळसळ ऐकत होते। त्याच्या डोळ्यामध्ये भूत आणि भविष्य बांधून पडले होते। तो पुढे निघून जाणार तेवढ्यात 2 सुवासिनी झराझरा पुढे आल्या। हातातली तपकं त्यांनी खाली ठेवली आणि संन्याशाला वाकून नमस्कार केले। सच्चिदानंद सच्चिदानंद, तो गंभीर आवाजामध्ये म्हणाला, चिरंजीवनंद। त्याच्या आवाजाला विलक्षण धार होती। काळपुरुष बोलावा तशा दुंदुभी सारख्या कणखर पण मधुर स्वरामध्ये तो बोलत होता। त्या रूपवान सुवासिनीने आता घाई केली। उरलेली प्रदक्षिणा तिने झरकन पुरी केली। सळसळ आवाज करणाऱ्या त्या अश्वत्थाला मनोभावी नमस्कार केला आणि तबक उचलून ती झरा झरा त्या संन्याशा समोर आली। तबक खाली ठेवला आणि पदर सारखा करून तिने वाकून त्याला नमस्कार केला। पुन्हा दुंदुभी घुमली, चिरंजीवनांदा पुत्रवती। यतिराजांच्या मुखातून आलेला आशीर्वाद तिने ऐकला आणि ती ताठ उभी राहिली। स्वामींकडे स्थिर नजरेने पाहत राहिली। तिचा चेहरा अधिकच व्याकुळ झाला, उदास झाला। त्या काळ्या सावळ्या पहाटेनं तिच्या आयुष्याला डंख केला। तिच्या डोळ्यातून इंद्रायणीने वाट काढली। स्थिर आवाजात स्वामींनी तिला विचारलं, मुनी तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही महाराज, काही नाही। नमस्काराशी आपण मला आशीर्वाद दिलात, पण काय? पण निर्माल्याचं पुन्हा फूल कसं होणार? स्वामींनी तिच्याकडे रोखून पाहिलं। तुझ्या कपाळी कुंकुम तिलक आहे, गळ्यात सौभाग्य अलंकार आहेत, चुडेही दिसतात हातात, सौभाग्यवती आहेस। हो सौभाग्य आहे, पण तिला हुंक्यांचा कोड आला। तिने पदराने डोळे झाकून घेतले। थंडी वाजून आल्यासारखं तिचं सगळं अंग गदगदा हलू लागलं। तेवढ्यात त्या दुसऱ्या सुवासिनी पुढे आल्या। एकीने तिला सावडलं, दुसरी यतिराजाने म्हणाली, महाराज महाराज तिचे पती परागंत झाले आहेत। कोणी म्हणते त्यांनी संन्यास घेतला? संन्यास? होय महाराज, आपल्यासारख्या सत्पुरुषाचा आशीर्वाद म्हणूनच अनाठही ठरणार आहे। सच्चिदानंद सच्चिदानंद, संन्याशी क्षणकाल स्तब्ध झाला। मग म्हणाला, तसा तो ठरता उपयोगी नाही मुली, तुझ्या पतीचं नाव कळेल। दुसऱ्या सुवासिनीने सांगितलं, नाव विठ्ठलपंत, आपले गावचे कुलकर्णी, इथले जावई। सासू सासऱ्यांना संतान नाही, जावयालाच त्यांनी मुलासारखं मानलं। ती दोन्ही माणसं डोळ्यातल्या पाण्याबरोबर अन्न खातात। या बापडीची अवस्था तर आपल्या समोरच आहे। सच्चिदानंद सच्चिदानंद, संन्यासी पुन्हा स्तब्ध झाला। पहाटेच्या काळोखात त्याने डोळे स्थिर केले। जणू दिशा दिशांना अरपार करून तो फार लांबच्या गोष्टींचा वेध घेत होता। थोड्या वेळानं तो म्हणाला, तुझ्या पतीची एखादी जन्मखून सांगशील मला? एव्हाना ती सुवासिनी सावरली होती। तिचं रडं ओसरलं होतं। डोळे पुसत ती म्हणाली, काय उपयोग त्याचा? सगळीकडे शोध केला, सगळ्या सुवऱ्यांची गावं तीर्थ सारी धुंधाळली। जन्म कोण तर सांगशील? सांगते, सिद्धेश्वराला रोज सांगते, देवाला सांगते, ते सत्पुरुषाला का नाही सांगणार? मी त्यांच्या उजव्या भुजेवर बेलाच्या पाण्यावर काळसर भरण आहे। स्वभाव फार नम्र आहे, बोलताना दृष्टी लवून बोलतात, मितल बोलतात, रूपाने चांगले आहेत,
कुठे आहेत देवाला ठाऊक। महाराज महाराज त्यांचं दर्शन मला या जन्मी तरी होईल का? नुसती भेट झाली तरी पुरे आहे मला, नुसती भेट झाली तरी पुरे आहे। ती फार व्याकुळ होऊन बोलत होती। तिच्या बोलण्यानं झाडा झाडात अडकलेली पाठ सुद्धा थरथरली, पण संन्याशी मात्र स्थिरच राहिला होता। शांत स्वरात तो म्हणाला, होईल मुली होईल, माझा संन्याशाचा शब्द असत्य होणार नाही। तुझ्या घरी कोण कोण आहेत आता? आई बाबा आहेत, घेऊन चल मला त्यांच्याकडे। पहाटेच्या अंधार रस्त्यानं ती चालू लागली। मागोमाग संन्याशी येत होता। कौलारू घर झोपड्या वाडे माग टाकीत स्वामीना घेऊन ती घरी आली। तिच्या आई वडिलांनी त्यांचे पाय धुतले, त्यांचा आदरातिथ्य करून अत्यंत भक्तिभावानं त्यांना सोप्यावरच्या झोपाळ्यावर बसवलं। संन्याशी तिच्या वडिलांची बोलू लागला। त्यांनी विचारलं, आपलं नाव? कमरेत वाकलेले तिचे वृद्ध वडील सिद्धोपंत म्हणाले, मी सिद्धोपंत कुलकर्णी, ही माझी मुलगी रखुमाई। आपली आणि विठ्ठलपंतांची गाठ कुठे आणि कशी पडली सांगाल? तो ग्रस्त उदास हसला। आपले जर्जर डोळे त्यांनी बारीक करीत लांब मागे मागे नेले आणि तळ हात उंच करून तो सांगू लागला, त्यावेळी पहाट स्नानाला मी नदीवर जायचो पहा। एकदा स्नान उरकून काठा काठानं सिद्धेश्वराच्या देवळाकडे चाललो होतो। तो एका झाडाखाली स्वारी डोळे मिटून ध्यानस्थ बसली होती। ओल्यानं जपतप चाललं होत। कुणी सत्पुरुष असेल म्हणून मी नमस्कार करून निघून गेलो। पुढे रोज त्यांचं दर्शन मला होऊ लागलं। तशाच ओल्या अवस्थेत मला विस्मय झाला। एक दिवस दारिष्ट करून मी नमस्कार करून आपण कोण कुठले म्हणून विचारलं त्याला। आपले शांत डोळे उघडून ते मला म्हणाले, विठ्ठल हे नाम रामेश्वरी भाव, वृत्ती आपे गाव गोदातीरी, माता पिता वृद्ध वसता तिथेथ, द्वारका तीर्थे करून आलो। सगळं कसं स्पष्ट आठवत बघा। सिद्धोपंत मध्येच थांबले। त्यांनी समोर संन्याशाकडे पाहिलं। संन्याशाने विचारलं, पुढे पुढे काय झालं? सिद्धोपंत पुढे सांगू लागले, तीर्थक्षेत्र एंडून आलेला तो अतिथी बघून मला फार आनंद झाला हो। या पुरुषाच्या पायाची माती आपल्या घराला लागावी म्हणून मी त्यांना घरी येण्याची प्रार्थना केली। आले ते, मी त्यांचा योग्य सत्कार केला, इकडची तिकडची विचारपूस केली आणि भीत भीतच रखुमाईचं पाणी ग्रहण करण्याची विनंती केली। त्यांनी ती मान्य केली। मग मुहूर्त पाहून दोघांचा विवाह केला। विवाहानंतर काही दिवसांनी पुन्हा तीर्थक्षेत्र येऊन आले ते, रामेश्वर गोकर्ण कृष्णा कोयना। मग आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या गावी गेलो, आपे गावी हो सगळेच गेलो। त्यांनाही सून आवडली, चिरंजीवनांदा म्हणून त्यांनी रखुमाईला आशीर्वाद दिले। बघा कालांतरानं ती माता पित्र वारली। मग विठ्ठलपंतांना घेऊन आम्ही इकडे चाललो। त्यावेळी ते एकटे एकटे राहू लागले। व्यवहारात त्यांचं लक्ष नव्हतं। रखुमाईला ते म्हणायचे, मला परवानगी दे, मी संन्यास दीक्षा घेतो, माणसांच्या संसारात माझं लक्ष लागत नाही, मी जातो देवाचा होतो। रखुमाई रडायची बघा, आम्हाला सांगायची। आम्ही त्यांची समजूत घालायचो की पितृऋण फेडल्यावर मग चित्त असेल ते करा, पण संतती नाही झाली। दिवसेंदिवस ते जास्तच एकटे राहू लागले। रखुमाई जवळ निरोप मागू लागले। एका दुश्चित वेळी रखुमाई त्याला जा म्हणाली। बघा गेले निघून। पुन्हा आम्ही तिघेच्या तिघे उरलो। उगवत्या सूर्याकडे रोज आशेनं बघतो, पण काही काही पत्ता नाही त्यांचं, काही पत्ता नाही। सिद्धोपंत सांगायचे थांबले। संन्याशी उठायची तयारी करीत सच्चिदानंद सच्चिदानंद म्हणाला। इतक्या वेळ दाराड उभ्या असलेल्या रखुमाई आणि तिची आई पुढे आल्या। त्यांनी स्वामींना नमस्कार केले। त्यांनी पुन्हा रखुमाईला आशीर्वाद दिला, चिरंजीव भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। गलबललेल्या स्वरात सिद्धोपंत म्हणाले, महाराज महाराज तसं होऊ दे, महाराज तसं होऊ दे, आमच्या थकल्या डोळ्याला जावे बापू, एकदा तरी दिसू दे तो, एकदा तरी दिसू दे। दिसती, माझा संन्याशाचा शब्द परमेश्वर खोटा होऊ देणार नाही। आणि त्या दुःखानं वाकलेल्या घरावर आशीर्वाद उधळून स्वामी निघून गेले। लांबवर जाणाऱ्या त्यांच्या खडावांचा आवाज ऐकत ते तीन जीव कितीतरी वेळ दारात उभे होते। श्रीपाद स्वामी निघून गेले तेव्हा पहाट संपली होती। पूर्वेकडे तांबडं फुटलं होतं। सिद्धेश्वराचं शिखर पिवळ्या उन्हाने लखाकत होतं।
पक्ष्यांचं रूप घेऊन फांद्या फांद्यांवर देव मंगल गाणी गात होते आणि ईशत उत्तेजित झालेली रखुमाई हातात करंडा घेऊन तुळशीपाशी ठिपक्या ठिपक्यानं रांगोळी सांगत होती. श्रीपाद स्वामी निघून गेले आणि रखुमाईच्या आयुष्याला चहू अंगाने हिरवे हिरवे कोंब फुटू लागले. कुंकुवाखालच्या गोंडलेल्या तुळशीच्या आकृतीला सुद्धा जांभळ्या जांभळ्या मंजिरी लटकल्या. हरवलेल्या सगळ्याच गोष्टींना एकाएकी अर्थाने घेतलं. प्रदक्षिणा घालताना पहाटेच्या काळोखामध्ये सळसळणाऱ्या पिंपळाची भीती आता तिला वाटेनाशी झाली. तो आता कसली तरी उत्कट गाणी गातो असे तिला वाटायचं. इंद्रायणीच्या डोहातून आपल्याला कोणीतरी हाका मारतंय असं तिला भास होऊ लागला. आणि मग रोज संध्याकाळी गावाबाहेर नदीकाठी जाऊन ती वाट पाहू लागली. काठावरच्या किंजळ झाडीतून सूर्य निसटून गेलेला असे. इंद्रायणीचं काळं पडलेलं पाणी डोक्यावर दाट ढग भोवती गाढ खेड करकरी किलेसांचा कुठल्या तरी घरातून ऐकू येणारं देवझांचा दूर रानात मोरक एका ऐल तीरावर बसून पलीकडे मातीतून फुटत उमटत गेलेल्या वाटांकडं ती आयुष्य पाठीशी बांधून वाट पाहत राहायची. पण परतीच्या खुणा कुठे पुसत सुद्धा दिसायच्या नाही. कुणीतरी येईल असं वाटायचं. वाहून गेलेलं गाव आता परत भेटणार. उद्ध्वस्त मांडवाच्या दारी पुन्हा एकदा वसंत येणार. नात्या गोट्यांचे वेल वाढणार आणि ते आभाळाला टेकणार. पण असं नुसतं वाटत होतं. कुणी येत नव्हतं आणि कुणी जात नव्हतं. संध्याकाळी उदास मनानं ती चावकाश घरी येत होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उल्हासानं दिवस जागवीत होती. संध्याकाळच्या झोक्यावर बसून उंच उंच जात होती. नदी पलीकडे वाटेवर कुणी दिसतंय का पाहत होती. पुन्हा तडफडणाऱ्या निराश मनानं ती परत येत होती. तिची आई मात्र चेहऱ्यावरून हात फिरवीत तिला म्हणत होती, रखुमाई दृष्ट काढली पाहिजे बाळ तुझी. कधी नव्हे ते अलीकडे हसू घेतलेलं असतं तुझ्या चेहऱ्यावर. रखुमाई हसत होते आणि हसता हसता गंभीर होत होती. इंद्रायणीला पूर आला आणि गेला. वसंताचा धुराळा उडला आणि खाली बसला. हेमंताचा पाचोळा पडू लागला. खोल गर्भात कुणीतरी व्याकुळ हुंकार देत होत तिच्या. पडिले दूर देशी मज आठवे मासी, नको नको हावीर कष्ट होतात जीवासी. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको आविर कष्ट होतात जीवासी. दिनू तैसी रजनी मज जाली गे माये, अवस्था लावूनी आ गेला अजूनी का नाही. मनी मानसी ती तळमळत होती आणि कुणीही येत नव्हतं. रोज तीच काळीच कहाणी. भिंती आड काळोखामध्ये डोळे पाण्यानं ओथंबायचे. भिकारीच निघाला मेला तो संन्याशी. खोटा क्षुद्र कसला आशीर्वाद आणि कसलं काय. चैतन्या, श्रीपाद स्वामींनी मठात उभारून आपल्या एका शिष्याला हात मारला. एक पाठमोरा उघडा तरुण आपल्या धुतलेल्या छाट्या दोरखंडावर वाळत घालत होता. त्याचे दोन्ही हात मस्तकावर उंच गेले होते. त्यातल्या उजव्या भुजेच्या खाली पाहत पा स्वामींनी त्याला पुन्हा एकदा हात मारले. चैतन्या, स्वामींचा आवाज रोजच्यापेक्षा वेगळा वाटत होता. त्यात स्वामित्वाचा दृष्टेपणाचा भाव उतरला होता. स्वामी वेगळेच वाटत होते आज. चैतन्य चमकला. हातातल्या छाट्या घाईगेने त्यांनी दोरखंडावर पसरल्या आणि तो स्वामींकडे आला. आज्ञा स्वामी. इकडं जवळ ये. चैतन्य नम्रतेने जवळ सरकला. स्वामींनी त्याला जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवले आणि घोगऱ्या स्वरामध्ये त्याला पुन्हा हलके साथ म्हटले. चैतन्या. आज्ञा स्वामी. हे बोलताना त्याची दृष्टी जमिनीकडे लवली होती. आणि मग स्वामींनी झरकन त्याचा उजवा हात हवेत उचलून धरला आणि विचारलं, तुझ्या बाहूवरी खून कसली रे? कैजा झाली होती का? केवढा तरी काळसर व्रणा. जन्मापासून आहे तो. आई म्हणत असे बिलबदळ आहे ते. उठा असते तुझी आई. चैतन्य चमकला आणि गप्प झाला. जमिनीकडे दृष्टी लावून तो स्तब्ध राहिला. स्वामींनी पुन्हा विचारलं, चैतन्या कुठे असते तुझी आई मला सांग. चैतन्य आणखी आकसला. स्वराला मर्यादा ठेवून नम्रपणे म्हणाला, योग्याला पूर्वायुष्य नसतं स्वामी. श्रीपाद स्वामींचा आवाज चढला. पलीकडे वाहणारे गंगेची गंभीरता त्यांच्या शब्दांना आली. सर्व प्राणी मात्राला पूर्वायुष्य असतं, योग्याला ते फक्त विचारायचं नसतं. पण मी तुझा गुरु म्हणून तुला विचारतो, उत्तर दे. चैतन्याला कळलं गंगा उलटी वाहते आज. तो हलक्या आवाजात म्हणाला, स्वामी सर्वज्ञ आहेत. त्यांनी त्याचा हात सोडून दिला. पुन्हा घोंगावणाऱ्या आवाजात ते म्हणाले, तू आपेगावचा गोदेच्या परिसरातला,
तुझं लग्न झालेलं आहे, इंद्रायणीच्या काठावर तुझा संसार अजून उभा आहे. स्वामी त्रिकालदृष्टी आहेत, संसारात मन लागेना म्हणून तू गृहस्थाश्रमाचा त्याग केलास, संन्यास घेतलास, पत्नीची मनापासून अनुज्ञा मिळवली नाहीस, ती डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते आणि तू मोक्षासाठी प्रस्थान काढलंस. जा, हा यतिवेश गंगेला अर्पण कर आणि आळंदीला परत जा. चैतन्याने डोळे विस्फारले, पुन्हा लपवले, अगदी अजीजीच्या स्वरात तो म्हणाला, संसारात मला चैन पडणार नाही स्वामी, व्यवहार मला आठवणार नाही, मला परत धाडू नका. इथे गंगेच्या काठावर मी काष्ठासारखं वाळून पडेन, पण मला परत धाडू नका, मला परत धाडू नका. श्रीपाद स्वामी मठाबाहेर लांबवर वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाकडे पाहत म्हणाले, विठ्ठल पंत. चैतन्य दचकला, तुझं पूर्वाश्रमींचं नाव विठ्ठल पंत आहे, संततीशिवाय गृहत्याग करणे अधर्म आहे, संसारी जीवाला व्यवहाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवावा लागतो. आळंदीला जा, पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकार अशी माझी तुला आज्ञा आहे. गुरुदेव, विवेक मला समजतो, मी सांगतो याचा अर्थच ते धर्म आहे, तू मठात थांबू नकोस, जा, आशीर्वाद आहेत माझे तुला. चैतन्याचा सर्वांग थरथरले, डोळ्यांना कडत कडत पाण्याचा पूर आला, त्यांनी खाली वाकून स्वामींचे पाय धरले आणि तो मठाबाहेर पडला. गंगेच्या विशाल प्रवाहात उभारून त्यांनी तिला अर्घ्य दिलं, डोळे विस्फारून तिचं शेवटचं दर्शन घेतलं. काठावर येऊन लांबवर दिसणाऱ्या काशीतल्या देवळांच्या शिखरांना त्याने नमस्कार केले, गुरुदेवांच्या मठाच्या दिशेने नमस्कार केला, गंगेच्या काठावरची माती कपाळाला लावली आणि दक्षिणेकडे तोंड करून पाय ओढत तो चालू लागला महाराष्ट्राच्या जागृत मुलखाकडं, आपल्या घरी इंद्रायणीच्या तीराकडं. इंद्रायणीच्या काठावर आता पहाट उतरत होती. गावात घरोघर दिवे लागले होते, आकाश कंदील तेवत होते, चंद्रज्योती पाजळल्या जात होत्या, आभाळात उंच तारगोळे चढत होते, उखळ्यांचे बार ऐकू येत होते आणि हे आवाज थांबले की मधूनच कावळ्यांची कावकाव ऐकू येत होती. चिंचोळ्या खोलीत केस पाठीवर मोकळे सोडून रखमाई भूतासारखी बसली होती. समोर फणी बरंड्याची पेटी उभी होती, त्यावरचा आरसा निर्जीव डोळ्यासारखा तिच्याकडे पाहत होता. आंघोळ करताना सहज चाटून गेलेल्या विचारानं तिला अजगरासारखा विळखा घातला होता. आज दिवाळीचा पहिला दिवस, पण काय अर्थ होता या दिवाळीला? अहो, ते माणूस पायाला चिंध्या बांधून कुठेतरी वणवणत होत आणि याला अजिरवाण्या फाटक्या आयुष्यात दिवाळी उघडून काय करायचं होत? त्यापेक्षा दिवाळीच्या पहाटे तुडुंब भरलेल्या फेरीत उडी टाकावी आणि कमनशिबी गोळा बुडवून टाकावा. ओच्यात धोंडा ठेवला तर 3 वेळा वर येण्याची दगदग सुद्धा उरणार नाही. वर येणारी बुडबुडी विरायच्या आज संपून जाऊ, रोज पहाटे उठून कुंकू लावायचा तरी त्रास वाचेल. परमेश्वराचा हा कोपच असला पाहिजे का? माझेच कुठे चुकले? कुणाला दोष द्यायचा? फळ भोगायला संकटात आपण एकटेच का सापडलो? माणूस जन्माला आल्यापासून त्याच्यावर काय काय प्रसंग ओढवतील एक भगवंतच जाणे. भरल्या घरात असं केस मोकळे सोडून बसायची आपल्यावरच का वेळ यावी? मला एकटीला सोडून असं भणंगासारखं हिंडत बसायचं होतं तर लग्न तरी. विचारांची साखळी मध्येच तुटली. स्नान करून तोंडानं काहीतरी पुटपुटत सिद्धोपंत खोलीत आले. न्हाऊन उदास बसलेल्या रुक्मिणीकडे त्याने ओल्या नजरेनं पाहिलं आणि हलक्या आवाजात ते तिला म्हणाले, रखुमाई उठ बाळ, सणासुदीचं असं उदास बसू नये, उठ. नव वर्ष येत आहे, कार्तिकाचा दिवा लावदारात, उठ. उठलीस का? उठ. कुणासाठी नव वर्ष, कुणासाठी दिवा लावायचं? तिने एकदा सिद्धोपंतांच्याकडे पाहिलं, वडिलांकडे पाहिलं, आपल्या आधीच म्हाताऱ्या झालेल्या त्यांच्या आयुष्याला आपले आणखी एक जळू लागले असे तिला वाटलं. उरातला कड आवृत्ती उठली आणि बाहेर आली. आईने अंगण झाडून स्वच्छ केलं होतं, त्यावर शेणकाला टाकला होता, रांगोळी घालायची होती, प्राजक्ताचा सडा एका बाजूला पाडला होता, केळीच्या पानात ती फुलं गोळा करू लागली. पानातली फुलं सांभाळत ती वृंदावनापाशी आली. फुलं ठेवून तिने ओटीवरची पंटी वृंदावनावर अशी आणून ठेवली, तुळशीला नमस्कार केला आणि खाली बसून ती ओल्या अंगणावर रांगोळीचे ठिपके काढू लागली. पहाटेचा गार वारा अंगावरून जात होता. चांदण्याच्या आणि पंटीच्या प्रकाशाचं एक चमत्कारिक मिश्रण तयार झालं होतं. त्याचा तिक्कट प्रकाश जमिनीवर सांडला होता, त्या प्रकाशावरच ती एक एक ठिपका उमटवीत होती. आणि त्याच वेळी तिच्या छाती धस्स झालं एकदम. बाहेरून येणारी कुणाची तरी मोठीच्या मोठी सावली तिच्या रांगोळी घालणाऱ्या हातावर पडली. मोठीच्या मोठी सावली. ती चमकली, उठली, भिवून मागे सरकत ओरडली, कोण आहे? कोण आहे? कोण आपण? कोण आहे? सावट पुढे सरकलं. आता ते रांगोळीने संपूर्ण तुळशी वृंदावनावर पसरलं होतं. तिच्या छातीत लक्क लक्क होत होत. ती पुढे येणाऱ्या सावटावर पुन्हा ओरडली, कोण आपण? बोलत का नाही? कोण आहे? कोण आहे? प्रत्युत्तर आलं नाही. आता त्या सावटातून एका व्यक्तीने आकार घेतला.
अंधारात तोंडावळा दिसत नव्हता. तिनं वृंदावनावरची दिवली उचलली आणि समोर अशी उंच धरली. मानेवर मोकळे केस, तोंडावर दाढीचं जंगल, उघड्या छातीवर फक्त पंचा, कमरेला धुतकं धोतर आणि जमिनीवर पाय कुठून कुठून वणवणलेले पाय. परिचित होते ते फक्त शांत आणि नम्र डोळे. रुक्मिणी, ओळखलं नाहीस? खूप खूप दुखडा आवाज आला. तिनं पाहिलं, समोर पाहिलं, समोर विठ्ठलपंत उभे होते. दाही दिशांच्या पलीकडची दिशा तिच्या समोर उभी राहिल्यासारखी झाली आणि मग काळजात हजार पारिजातक उमलले. हातातली दिवली दीपमाळ झाली. दोन्ही डोळ्यातून घडघडा पाणी वाहू लागलं आणि त्या पाण्यानं भिजलेले शब्द तिच्या ओठातून बाहेर पडले. अगं बाई, कोण आपण? हातात दिवली तशीच होती. पारिजातकाचा तोच वास भरून राहिला होता आणि रोज दारी येणारी तीच पहाट एकाएकी धबकल्यासारखी झाली होती. त्या दीपमाळेकडे पाहताना विठ्ठलपंतांच्या नम्र डोळ्यातून पाणी वाहत होत. भरती संपून गेल्यावर पुन्हा कासव आणि कासवीची भेट पाण्यात व्हावी तशा कुर्म दृष्टीने ते एकमेकांच्याकडे पाहत होते. ओळखलंस? डोळ्यात थेंब गुंफून दोघंही कितीतरी वेळ उभे होते. किती वेळ उभारायचं भान त्या दोघांनी उरलं नव्हतं. पण त्याच वेळी रुक्मिणी का ओरडली म्हणून ओट्यावर आलेल्या आईनं त्या दोघांना पाहिलं मात्र आणि थपकून तीही ओरडली, अगं बाई कोण जावय बापू? रुक्माईनं दिवली घाईघाईने वृंदावनावर ठेवली आणि पुढे येऊन ते दोघं आईच्या पाया पडले. आशीर्वाद देण्याचं भानही त्या माऊलीला राहिलं नाही. ती लहान होऊन आत धावत गेली आणि विठ्ठल पूजेला बसलेल्या सिद्धोपंतांना ती नाक मारली, अहो 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 जरा उठता का अहो? सिद्धोपंत पूजेचा मंत्र म्हणत होते, आगमनार्थम तू देवानाम, गमनार्थम तू रक्षसाम, कुरु घंटारवम तव देवतावान लक्षणम. तिनं उर्गून पुन्हा एक धाक मारली, अहो ऐका बाहेर कोण आले, बघा तरी, उठा उठा आधी आधी बघा तरी कोण आले, कोण आहे? विठ्ठलाची मूर्ती देवाऱ्यात ठेवीत त्याने विचारलं, बघा तरी आधी, उठा उठा कोण आले पहा. सिद्धोपंत उठले, थरथरती पावले टाकीत बाहेर आले, दाराशी आले, त्यांनी समोर पाहिलं, समोर विठ्ठलपंत आणि रुक्माई उभे होते. ब्रह्मांड दिसावं तसे त्यांचे डोळे दिपले, ते झरकन पुढे झाले. नमस्कार करणाऱ्या त्या दोघांना हाताने उठवीत कापऱ्या शब्दात ते म्हणाले, विठ्ठलपंत, रुक्मिणी, वा रे वा, आज खरी दिवाळी दारात आली, खरी दिवाळी दारात आली. मुलांना, अरे आम्ही थकलो, आता सण उत्सव हे सगळं तुमच्यासाठी, आता दिवे लाव रखमा, आराज कर, विसोबा सावकाराच्या घरी होत नाही अशी दिवाळी साजरी करा. विठ्ठलपंत, आता मुलीला सोडून जाऊ नका हो कुठे, तुम्ही खरंच जाऊ नका, फार दुःख काढलं पोरीने तुमच्या माघारी, फार दुःख काढलं, सुखात संसार करा, तुम्हाला मुलं बळ झालेली पाहिजे, आम्हाला हो घर कसं गोकुळानं भरलं पाहिजे, गोकुळानं भरलं पाहिजे. सिद्धेश्वरावर लघुरुद्राचा अभिषेक झाला, लक्ष बिल्वपत्र पिंडीला, वाण्याचं व्रत झालं, वर्षानुवर्ष मनोगत ऐकवलेल्या सोन्याच्या पिंपळाला एक सहस्र प्रदक्षिणा झाल्या, गावाची वेशीची पूजा झाली, इंद्रायणीची पूजा झाली, एकाएकी घरात मोठं कार्य उभं राहावं तशी धावपळ झाली. आनंदित आळंदीतली ब्राह्मण जेवली, चवाशणी जेवल्या, विठ्ठलपंत परत आले आणि रुक्मिणीनं सगळी व्रतवैकल्य पुरी केली, नवस पुरे केले. संसाराला लागण्यापूर्वी देवा ब्राह्मणांचं ऋण तिनं मनपूर्वक फेडलं. कितीतरी वर्षानंतर तिच्या आयुष्याला सुखद असा मुक्काम सापडला होता. देवानं तिची प्रार्थना ऐकली होती. वाऱ्यासारखी आळंदीत बातमी पसरली, विठ्ठलपंत परत आले, रुक्मिणीचा नवरा, हो हो, अहो सिद्धोपंतांचा जावई जावई परत आला, संन्याशी म्हणा हो, संन्याशी संन्याशी परत आला. रुक्मिणी केवढ्या उत्साहानं सगळं करते आहे, अहो उत्साहानं संसार करायचा म्हणजे पोरच ना. अगं असं काय बोलायचं ते, दत्त कशाला, लग्न लावून दिलं संन्याशी म्हणून परत आलाय, आता पळून गेला आणि परत आलाय, पोरवायची थांबणार आहेत का? बरोबर आहे, संन्याशाला पोरं झाली तर थुंकतील सगळे तोंडावर, थुंकायला गावात राहून दिलं तर ना. सिद्धोपंतांचं मीठ चाळणी पडलं. जेवून गेलेले ब्राह्मण सवाष्णच बाहेर पडल्यावर अशी चर्चा करीत एकमेकांना निक्षून सांगत होते, अहो आपलीच माणसे धर्म बुडवी निघाली, ब्लेंच्यास कशाला नावे ठेवता, संन्याशी नुसता घरी आला म्हणजे गृहस्थाश्रमी होत नसतो. सगळ्या सगळ्यावर पाणी पडलं, ओटी ओटीवर चर्चा होत राहिल्या. गोष्टी रुक्मिणीच्या कानावर आल्याने डोक्यात मुसळ बसावत असं तिला झालं. एकदा तर आळंदीच्या वेदो नारायण विसोबा सावकारांनी भर रस्त्यात चार लोकात सिद्धोपंतांचे अब्रू घेतले, ब्राह्मणात की चांडाल, काय अपराध खटला, आणखी विचारता, संन्याशी जावायला घरात घेतलात, पण धार्मिक संस्कार करूनच घेतलं, संस्कार प्रेतावरही करतात म्हणून कुणी घरात ठेवून घेत नाही ते.
काय बोलता आहात आपण? तुम्ही करतात तेच. गृहस्थाश्रम स्वीकारायला धर्माची सवलत विचारली होती, आधार विचारला होता, कुणाच्या साक्षीने संस्कार केलेत, धर्मपंडितांची परवानगी घेतलीत का, कुठल्या पीठाचा परवाना आणला? कडाकड मुस्कळीत बसावेत तसे सिद्धोपंत वागले. बोलायला काही पर्यायच नव्हता. कुणाच्याही संमतीखेरीज त्यांनी जावायला गृहस्थाश्रमात ओढलं होते खरंच होत. त्यांनी गयावया केल्यासारखी मान खाली घातली आणि गोळा झालेल्या लोकातून वाट काढली. गळ्यात दोरी बांधून कुणीतरी ओढत नेल्यासारखं जनावरासारखे ते घरी गेले. पाठीमागे विसोबा ओरडलेच, पोरीची एवढी माया होती तर दुसरा नवरा पायचा होता. रुक्मिणीला हे कळलं. तिनं देवाऱ्यासमोर थाड थाड डोकं आपटून घेतलं. स्वतःच्या नव्यानं जाग्या होत असलेल्या मनुष्यत्वावर झालेला तो आघात सहन न होऊन ती कडाकडा स्वतःची मनगट चावत राहिली. ती चावत असताना स्वतःलाच विचारत होती, लग्न ही आपल्या विजयाची की पराभवाची निशाणी? जिवंत आयुष्य जगणारी माणसं मोठी का तत्व मोठी? एका माणसानं केलेल्या चुकीची शिक्षा सगळ्या कुटुंबाला काय म्हणून दिली जावी? यांची चूक जेवढी खरी तेवढं यांचं चारित्र्य, विद्वत्ता, आचरणशीलता या गोष्टी सुद्धा खऱ्या नव्हेत का? परस्पर द्वेषाची, सुडाची ही साथ, अज्ञान आणि धर्मयुद्ध या सगळ्या मोठमोठ्या घडामोडींचा आपल्यासारख्या दुर्बळ बाईच्या आयुष्याशी का हाके? झंझावातात सापडलेलं एखाद्या पानासारखं जगाच्या गदारोळात नाही सोडणं एवढंच आपल्या हातात आहे. जगात माणसाची किंमत याहून नाही काय? आळंदीची धर्मनीती जेवढी खरी तेवढंच यांचं संसारात पुन्हा येणं खरं आहे. स्वतःचा आत्मा हाती लागण्या क्षणी शरीर मात्र निश्चेष्ट पडत जावं तशी तिची अवस्था झाली होती. विठ्ठलपंत शांत होते. दिवसाचे व्यवहार ते निर्विकारपणे पार पाडत होते. स्नान संध्या, देवपूजा, भोजन, वामकुक्षी, पोथी वाचन, इंद्रायणी काठी फेरफटका, पुन्हा संध्याकाळची संध्या. माझघरात बसून ती सगळं पाहत होती. स्वतः दृष्टीला न पडती त्यांचे सगळे व्यवहार ती पाहत होती. दाताखाली इंद्रायणीची वाळू सापडल्या का तिचं अंग शहारायचं. दिवसाचा स्वच्छ प्रकाश विझू नये, दिवस संपूर्ण रात्र होऊ नये असं तिला वाटायचं. वाटेल तो प्रसंग कोसळावा पण रात्र पडून त्यांच्या खोलीकडे जाण्याची वेळ येऊ नये असं तिला वाटायचं. डोळ्यापुढं रात्रीची अंथरुणं तेवढी घातलेली दिसायची जवळजवळ. रात्री खोलीकडे यायला ती मुद्दाम उशीर करू लागली. कुठली कुठली कामं काढून विठ्ठलपंत झोपायची वाट पाहू लागली. मग मांजरीच्या पावलानं अंथरुणाकडे येई. विठ्ठलपंत झोपलेत का नाही हे पाही. ओठ दाताखाली घट्ट पकडून तासन तास भिंतीशी उभी राही. भांड्यावर पाणी पिऊन अंग चोरून पहाटेपर्यंत अंथरुणावर बसून राही. हाती असलेला प्रत्येक क्षण जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा ती केविल बाणा प्रयत्न करीत होती. संसाराचा खेळ फार अंतरावरून फार काळ खेळता येत नाही. त्याला पंचेंद्रियांचं अधिष्ठान लागतंही तिला ठाऊक नव्हतं. विठ्ठलपंतांना मात्र ते पुरेपूर ठाऊक होत. आंब्याच्या मोहराचा धुंद वास विठ्ठलपंतांना झोपेतच यायचा. ते जागे व्हायचे, डोळे उघडून रुक्मिणीकडे पाहायचे, हसायचे. रुक्मिणी थरथरत म्हणायची, नको नको, खरंच नको. मुलं बाळ नाहीत तर लोक एवढे खायला उठतात आपल्याला, आपण संन्याशी म्हणून. मुलं झाली तर कावळ्यासारख्या टोचा मागतील. नको हा मोह, करत नको हा मोह. ध्याय तो विषयान पुंसा संगस्ते शूप जायते. विजय मिळवता येणार नाही. तुम्ही साऱ्याने मला संसारात ढकलत आता सिद्धेश्वरांची. आणि मग कापसासारखं हलकं होत होत शरीर पिंजरं जायचं. शरीराचे आधार विलग होऊन पडायचे. त्यांना सावध धरावाची तिलाही इच्छा होत नसायची. आज कितीतरी वर्षांनी पुरुषाचा स्पर्श तिच्या अंगाला झाला होता, होत होता, स्वतःच्या पुरुषाचा. पण तो सुद्धा तिला परपुरुषासारखा वाटत होता. दोघांचाही तो सुंदर पुनर्जन्म होता. अद्भुत सामर्थ्यानं शरीराच्या पलीकडे गेलेल्या एका शहाण्या वासनेचा आणि माणसं जन्माला घालणाऱ्या एका बाईच्या वैभवाचा तो पुनर्जन्म होता. पण त्या पुनर्जन्माच्या पोटात निखळ स्वच्छ असं सुख नव्हतं. लग्नानंतर कितीतरी वर्षानं त्यांची पहिली प्रीती व्यक्त होत होती आणि त्याही वेळी अनुनय, लज्जा, संकोच अशा सुस्थित जीवनातील प्रेमाच्या अवस्था नव्हत्या. आत्मार्पणाचा अनावर आवेग नव्हता. होती फक्त जीवनशक्तीला पायाखाली दाबणारी भीती, प्रचंड भीती. पहाटे सर्वांच्या अगोदर ती उठायची, विहिरीवर जाऊन भडाभडा पाणी घ्यायची, अंगावर घार, शिसारलेलं शरीर स्वच्छ धुवून काढायची, मधूनच तिचं अंग शहारायचं, थपकून उभी राहायची आणि मग सगळ्याचा विसर पडावून चांदण्यात घाईने फुलं गोळा करू लागायची. रोज तीच काळीच काळ. अंघोळीचं पाणी वरून वाहत जात होतं, अंघोळीचं पाणी वरून वाहत जात होतं आणि आत मात्र संन्याशाचा गर्भ वाढत होता.